नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या रेसिपीचा व्हिडिओ आपण अवश्य पहा। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अप्पे करण्यासाठी मी हा एक वाटी तांदूळ घेतलेला आहे। कोणताही प्रकारचा तुम्ही तांदूळ घेऊ शकता। आणि अर्धी वाटी आपण उडीद डाळ घेणार आहोत। आपण ही अर्धी वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे। तर आपण ही 7 ते 8 तासांसाठी भिजत घालायची आहे। हेच आहे, उडीदच आहे तो। स्वच्छ धुवून मी हे भिजत ठेवणार आहे। तर मी 2 वेळा हे तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली आहे। आपण आता त्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवूया। 1-7 ते 8 तास भिजवून घेऊया। मी हे तांदूळ आणि ही उडदाची डाळ 1-8 तास झाले मी भिजवलेले आहे। आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। दोन्ही मिक्स करून आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि असं रव्यासारखं ठेवायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही। तर मी आता हे मिक्सरमधून बारीक करून घेते। मी हे पीठ मिक्सरमधून बारीक केलेलं आहे आपण तांदूळ आणि डाळ। तर आपण आता यामध्ये काढूया। हे बारीक करून घेतलेले आहेत तांदूळ आणि डाळ, पहा असे रव्यासारखंच बारीक केलेलं आहे, एकदम बारीक केलेलं नाही आहे। आणि आपण आता हे असेच 7-8 तास पुन्हा ठेवणार आहोत। तर हे पीठ आपण असंच झाकून ठेवणार आहोत। आपण जेव्हा हे असं परमनंट करण्यासाठी ठेवतो ना, तेव्हा त्याची व्हॅल्यू वाढते, त्याचं मूल्य वाढतं, म्हणजे ते अजून पौष्टिक होतं। तर आपण हे आता 7 ते 8 तासासाठी पुन्हा झाकून ठेवणार आहोत। म्हणजे हे पीठ फुगलं पाहिजे थोडंसं तरी, यामध्ये असं फुगल्यानंतर हलकं होतं पीठ, तर ते रात्रभर त्याचं फर्मेंटेशनची क्रिया होऊन ते फुगणार आहे पीठ। तर आपण आता हे झाकून ठेवूया, चमचा काढून आपण हे झाकून ठेवूया। आपण बघूया, मी हे रात्रभर असंच ठेवलं होतं पीठ। हे पहा कसं फुगून आलेलं आहे, चांगलं आंबूस झालेलं आहे। तर आपण आता यामध्ये घालण्यासाठी काय काय घेणार आहोत पाहूया। तर ह्या मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे किती घ्यायच्या ते बघा, किती तिखट लागतं ते बघून। थोड्याशा 5-7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। जिरं 1/2 चमचा घेतलेला आहे। तर आपण हे बारीक करून घेऊया। तुम्हाला आलं आवडत असेल यामध्ये तर आलं घालू शकता, मी आलं घालत नाही आहे आता। तर आपण हे बारीक करून घेऊया। हो, ह्यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत, छान टेस्ट येते। आता बारीक करून घेऊयात। मी ह्या मिरच्या लसूण वगैरे बारीक करून घेतलेलं आहे। आपण आता पीठ बघूयात कसं मस्त फुगलेलं आहे पीठ। पहा, हे पहा, मस्त आंबूस झालेला आहे। आता आपण हे चांगलं जरा मिक्स करूयात। एकदम हलकं होतं, आंबूस होतं म्हणजे एकदम हलकं होतं पीठ। आपण हे चांगलं फेटून घेऊया। हे चांगलं आंबूस झाल्यामुळं ना हलकं होतं पीठ। आणि आता यामध्ये सोडा घालायची आवश्यकता नसते। तुम्हाला जर इन्स्टंट जेव्हा करायचे असतं तेव्हाच सोडा घालायचा। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात। आणि हा जो मिरची जिरं वगैरे बारीक करून घेतले ते घालूया। तिखट करणार आहे मी, म्हणून मिरच्या मी जास्त घेतलेल्या आहेत। आपण आता हलवूया। आपलं हे पीठ आता तयार आहे। आपण आता अप्पेपात्र ठेवूयात गॅसवरती। मी हे अप्पेपात्र गॅसवरती ठेवलं होतं, ते गरम झालेलं आहे। आपण आता ह्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या यांना। थोडं जास्तच लावायचं। आता आपण यामध्ये आपे घालूया, पीठ घालूया। अप्पेपात्रामध्ये पीठ घालताना नेहमी कडेनं सुरुवात करायची, कडेच्या रकान्यांमध्ये पहिल्यांदा घालायची।
कारण मध्ये जर पहिल्यांदा आपण घातली ना तर मध्ये तवा खूप तापलेला असतो, मध्ये जास्त फ्लेम असल्यामुळे त्यामुळे ते करपतात, त्यामुळे बाहेरच्या रकान्यांमध्ये पहिल्यांदा घालून घ्यायची। हे पहा आता हे असे आपण सर्व रकाने भरून घेऊया आणि मध्ये शेवटी घालूया आणि छान असे फ्लफी होतात, फुगतात। हे आपण जेव्हा हे उडीद डाळ भिजत घालून पदार्थ करतो ना तेव्हा त्याचं पौष्टिकता ती वाढते, फर्मेंटेशन करून घेतल्यानंतर रेसिपी करायची नेहमी, आणि पीठ देखील फ्लफी होतं। आपण आता हे सगळं घालून घेतलेलं आहे, आपण आता याच्यावर झाकून ठेवूया 5-7 मिनिट आणि थोड्या वेळाने बघूयात। आता उलटूयात आपण हे, पहिल्यांदा मधले उलटूयात कारण ते थोडे करपलेले असणार। हे पहा थोडेसे जास्त रोस्ट होतात मध्ये, आणि अशा प्रकारे आपण उलटून घेऊन दोन्ही साईडने हे भाजून घ्यायचे आहेत क्रिस्पी। पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवायचं 1-2-3 मिनिटासाठी आणि दोन्हीकडून चांगले शेकून घ्यायचे आहेत। तर अशी ही हेल्दी रेसिपी, खूप हेल्दी होते ही रेसिपी, आपण फर्मेंटेशन करून जेव्हा एखादी रेसिपी बनवतो। मोड आलेले धान्याची देखील अशीच असते, जेव्हा त्याला मोड येतात तेव्हा त्याची पौष्टिकता वाढते। त्याचप्रमाणे जेव्हा आपण उडीद डाळ वगैरे भिजत घालून ती आंबवून 8-7-8 तास पीठ तयार करून आंबवून जेव्हा ठेवतो तेव्हा त्याची पौष्टिकता वाढते। त्यामुळं असे पदार्थ आपल्या नाश्त्यामध्ये आणि जेवणामध्ये असले पाहिजेत। आता हे आपले आप्पे तयार आहेत, आपण बघूयात। वाव, मस्त झालेले आहेत। आता हे आपण सर्व काढून घेऊयात आणि अशा प्रकारे आपण आता सर्व आप्पे, जे पण पीठ शिल्लक आहेत त्या सर्व आप्पे आपण करून घेणार आहोत। आप्पेच्या पिठामध्ये तुम्ही तडका देऊ शकता, जिरे मोहरीचा, आलं घालू शकता, कांदा देखील घालू शकता आणि अजून टेस्टी करू शकता। आपले आप्पे हे तयार आहेत, आपण आता चटणी कशी करायची पाहूयात। तर पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, तर त्यामध्ये आपण 1 कांदा टाकणार आहोत चिरलेला, थोडासा भाजून घ्यायचा आहे, सॉफ्ट करून घ्यायचा आहे। कांदा थोडा आपण भाजलेला आहे, तोपर्यंत ह्यामध्ये आपण हे डाळ घालणार आहोत। शेंगदाणे घ्यायचे आहे, रोस्टेड आहेत ते भाजलेले आहेत। मिरच्या आहेत चवीपुरत्या, ही चिंच आहे आणि 5-6 लसूण पाकळ्या आहेत। भाजून घेऊया आपण या चटणीमध्ये खोबरं घालणार नाही आहोत, तर रेस्टॉरंट स्टाईल आपण ही चटणी करणार आहोत। मागे पण मी मेदूवडा केला होता तेव्हा हरभऱ्याच्या डाळीची चटणी केली होती, त्यामध्ये खोबरं अजिबात वापरलं नव्हतं। आज देखील आपण खोबरं वापरणार नाही आहोत, तर अजून थोडा वेळ भाजूयात। तर कांदा वगैरे सॉफ्ट झालेला आहे, मी गॅस बंद करते आणि थंड होण्यासाठी ठेवूया। थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। मी मिक्सरमधून हे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे, आपण आता ह्याला तडका देऊयात। जिरे मोहरी आणि कढीपत्त्याचा आपण तडका देणार आहोत। आपले हे आप्पे आता तयार आहेत, सर्व करून झालेले आहेत आणि ही आहे चटणी रेस्टॉरंट स्टाईल, यामध्ये अजिबात खोबरं नाही आहे। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा।